असं वाटतं मला की चंद्र जमिनीवर आला आणि मी चंद्रावरती बाईक चालवतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरं दिवस झालं मी प्लॅन करत होतो एका राईडचा, बट ती राईड काय सक्सेसफुल होत नव्हती कारण आपल्याकडे बाईक नव्हती. सो बाईक अजूनसुद्धा आपल्याकडे आलेली नाही. आपल्याकडे जी बाईक होती एंजल, त्यावरूनच आपण निघालो आहे. तर मी मागे एका इंस्टाग्रामच्या लाईव्हमध्ये बोललो की मी एक राईड प्लॅन करत होतो आणि एका व्हिडिओमध्ये पण बोललो, आय गेस क्वेश्चन आन्सरच्या व्हिडिओमध्ये बोललो की मी दिवाळीमध्ये कोकण राईड करतो आणि फायनली आज तो दिवस आला आणि कोकण राईडसाठी आम्ही निघतो आहे. तर आता या मधल्या काळात ना बरेच असे नवीन लोक आपल्या चॅनलला जॉईन झालं, तर त्यांना एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे त्यांना असं वाटतं की मी फुल टाईम युट्यूबर आहे. तर मी फुल टाईम युट्यूबर नाही आहे, मी जॉब करतो त्यानंतर मी युट्यूब करतो. सो मी आत्ता आलो ऑफिसमधून आणि आता इथून पुढे आमची जर्नी चालू होते, म्हणजे यूट्यूब लाईव्ह आमची चालू होते. सो आता रात्रीचे वाजलेत, करेक्ट 12:12 आणि आम्ही आता इथून निघतोय रत्नागिरीला जाण्यासाठी. मी आहे, माझ्यासोबत योगेश आहे आणि निघालो आता, उशीर झाला आहे. बाकी सगळ्या गोष्टी बाईकवरती करूया. तर काय मस्त अशी एंजल रेडी केले, आपली जी नवीन बाईक आपण बोलत होतो ती तर नाही आली आपल्याकडे अजून, त्यामुळे जी आपली एंजल होती आजपर्यंत आपल्यासोबत आज तिलाच आपल्यासोबत घेऊन चाललो आहे आणि लोडेड बाईक मस्त अशी दिसते. बाकी बाईकमध्ये काय जास्त केलेलं नाही, टँक बॅगमध्येच आपलं एवढं सामान भरलं आहे ना. आता ती जरी पेट्रोल टाकलं तरी खोलायचं म्हटलं तरी आमची हालत खराब होणार आहे. पुन्हा हे हुक लावायला हवा थोडीशी कमी आहे, स्वतः वाशीला कुठेतरी सण पडायला एका पेट्रोल पंपावरती थांबून पेट्रोल भरावं लागेल आपल्याला, तेव्हा मग हवा पण भरू आणि मग डायरेक्ट निघू. का बोलतो जाऊया चला. तर प्रॉब्लेम न येण्यासाठी किंवा आपली राईड चांगली होण्यासाठी किंवा एक आपण नेहमीच बोलतो कुठे जाण्यासाठी, तर गणपती बाप्पा चला चला. फायनली हायवेला लागलो आता. पण आता मेन प्रॉब्लेम असा आहे की दोघंही जॉब करून आल्यामुळे दोघांचीही झोप नाही झाली आणि दोघांच्या डोळ्यावरती झोप आहे, त्यामुळे आम्ही काही घाई वगैरे काही करणार नाही आहे. अंतर जरी आमचं मानखुर्द ते रत्नागिरी 350 किलोमीटरचं असलं तरी निवांत जाणार आहे, कारण रस्ते त्यात एकतर चांगले नाही आहेत, त्यामध्ये आमची झोप झालेली नाही आहे आणि त्यामध्ये आपली एंजल कुठं तरी लफडा आहे, त्यामुळे जरा सगळ्याच गोष्टी कमकुवत असल्यामुळे आता जरा आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे. एक्स्ट्रा आहे का? एक्स्ट्रा हां, फुल करा. पेट्रोल किती? 90 रुपये. आत्ता 91 रुपये चालू आहे. 91. ओहो जास्त ओव्हर फुलो झालं. परफेक्ट बसलं की एक ट्रिप सेट करू म्हणजे आपल्याला अंदाज येईल की किती किलोमीटर आपली गाडी चालली आहे. टाईम पण सेटिंग करूया म्हणजे कसं प्रत्येक वेळेला आपल्याला घड्याळात बघायची गरज नाही. योगेश आता इंस्टाग्राम स्टोरीसाठी फोटो काढतोय. जर तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरी बघायची असेल, इंस्टाग्राम आपला आय डी माहीत असेल तर @श्रीजंजल एकदा नक्की फॉलो करा छोट्या मोठ्या अपडेटसाठी. चला भारीच. मी आत्ता एक Q&A व्हिडिओ केलेला, तर मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेला, मी तो व्हिडिओमध्ये घेतला नव्हता की यार तू एवढ्या ट्रिप्स करतोस तर तू पैसे वगैरे कसे मॅनेज करतोस. तर याबद्दल तेव्हा मी काय या प्रश्नाचं उत्तर देऊ मला कळालंच नाही, बट स्टील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता हे बघा. तर मी जे काही राईड करतो त्यासाठी भरपूर असा खर्च होतो, तर तो सगळा खर्च मी कसा मॅनेज करतो, तर त्या ट्रिकी आज मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या मी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट मी ट्रेडिंग थ्रू करतो. जर तुम्हाला जसं ट्रेडिंग करून पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर याबद्दलच मी आता तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आता ट्रेडिंगला किंवा इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली असेल किंवा करायची असेल पण तुम्ही यामध्ये कन्फ्यूज असाल की नक्की ब्रोकर कोणता आपण चूज करायचा, तर आज तुमचं हेच कन्फ्युजन मी दूर करणार आहे. मी आता तुम्हाला ज्या फर्मबद्दल सांगणार आहे ना, ती फर्म आहे एंजल ब्रोकिंग आणि ही 1987 पासून इस्टॅब्लिश झालेली आहे, म्हणजे 1987 पासून ती सुरुवात झालेली आहे त्याची आणि ही पूर्णपणे इंडियन कंपनी आहे. तर आपली जी काही इन्कम आहे किंवा सॅलरी म्हणा, त्यामधले 60% आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि राहिलेले 40% आपण खर्चासाठी ती यूज करू शकतो. हे माझं तुम्हाला पर्सनल सजेशन आहे, कारण देऊ न करो आत्ता लॉकडाऊन सारखी परिस्थिती जर परत आली तर ही जी आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ना, तर ती अमाऊंट आपल्याला त्या काळात उपयोगी ठरू शकते. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट उघडू शकता आणि हे आता कम्प्लिटली फ्री आहे. याचे इंटरडे चार्जेससुद्धा फारच कमी आहेत आणि तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती ते बघू शकत असाल आणि ही सध्या लिमिटेड ऑफर आहे.
तर दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची डिटेल तिथे फिल करू शकता. 15 मिनिटांमध्ये तुमचं ट्रेडिंग अकाउंट प्लस डिमॅट अकाउंट तुम्ही तिथे उघडू शकता. आणि यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेमच आला तर येत्या 24 तासामध्ये एंजल ब्रोकिंगची टीम तुम्हाला कॉल करून तुमचे ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. या डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट थ्रू तुम्ही तुमचे एक साईड बाय साईड इन्व्हेस्टमेंट करू शकता, जी की आता केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इन फ्युचर तुमच्या अडीअडचणीच्या काळात तुम्हाला ती उपयोगी येऊ शकते. त्यामुळे वेळ वाया घालू नका. एंजल ब्रोकिंग थ्रू आपण दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करा आणि इन्व्हेस्टमेंटला स्टार्ट करा. तर पाहिलेत गाईज, हेच रिझन आहे माझं ज्या काही मी छोट्या मोठ्या राईड करतो, जे काही मी पैसे सेव्ह करतो इन्व्हेस्ट करून, तर तेच पैसे मी थोडे मी राईडमध्ये घालवतो आणि माझी लाईफ अशी मी जगतो, एन्जॉय करतो आहे. तर तुम्हीसुद्धा तुमचे पैसे असे इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्ही असे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. तर आता मी आहे JNPT रस्त्यावरती आणि इथून योग्य मी आता रिसेंटली मी अलिबागला जाऊन आलो. तर रस्ता एवढा खराब आहे, मी आता प्रचंड असा रस्ता खराब आहे. आता मग आपल्याकडे दुसरा रस्ता असा आहे, आपल्याकडे आपण खालापूर मार्गे इमेजिकेच्या रस्त्याने आपण जाऊ शकतो, डायरेक्ट नागोठण्याला निघू शकतो. तो एक रस्ता आहे, तो रस्ता चांगला आहे रस्ता आहे. म्हणजे मी बऱ्याच दिवसांपूर्वी गेलेलो, तर रस्ता चांगला होता, अलिबागपेक्षा तर चांगला असेल मला गॅरंटी आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की तो रस्ता पूर्णपणे सामसूम असतो, कोणीच नसतं त्या रस्त्याला. तर काय घ्यायची रिस्क, रिस्क है तो इश्क है. जर स्कॅम 92 मी अजून नाही बघितला, पण मला हा त्यातला डायलॉग खूप जास्त आवडलाय. सो घेऊया रिस्क आता. अब आगे आगे मिला अपना अड्डा मिला. हां, ज्यासाठी आलो होतो ते दिसले फायनली. बनवत आहेत का एकदा विचारूया. भुर्जी पाव, मिळेल का? हा बनवा या गरम गरम भुर्जी. तर पहिला ब्रेक आमचा झाला आता आणि पहिल्या ब्रेकमध्ये मॅकबुक बाहेर मी यासाठी काढलं, कारण सध्या मला आत्ता लक्षात आलं की आपल्या इंजिनचा इन्शुरन्स संपला आहे. सो आता इन्शुरन्स मी काढतो आहे ऑनलाईन आणि त्यासोबतच भुर्जी खातो आहे. इन्शुरन्स पण आत्ता लगेच काढून घेतो, जेणेकरून आत्ता जरी कुठे रात्री नाकाबंदीमध्ये वगैरे कुठेतरी अडवलं तर काही प्रॉब्लेम आपल्याला नाही येणार. सो मी इमॅजिन केलं होतं की यार जेवढा रस्ता अलिबागचा खराब आहे, बोलो इकडे थोडासा चांगला भेटेल, पण पालत्या घड्यावर पाणी म्हणतात तसं इथे पण मला सेम तसाच रस्ता भेटतो आहे. आता तर खरी सामसूम रस्त्याला सुरुवात होणार आहे. तो अनुभवला नसेल पण मी एकदा अनुभवलो आहे हा रस्ता. खूप डेंजर आहे. आय होप की आता काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आय होप की आपली एंजल बंद नाही पडली पाहिजे. शुभ बोल नार्या, तो आता खाऊ द्या. तर मस्त अशी भुर्जी पाव वगैरे खाल्ला मी आत्ता. एवढ्या वेळा मी इथे थांबलो आहे, तेवढ्या वेळात दव जमा झालं आहे आमच्या हेल्मेटवरती. चल जाऊया, कारण जेवलो आहे आता आणि आत्ता मस्तपैकी थंडी वाजायला चालू होणार आहे आम्हाला. त्यामुळे चेन वगैरे एकदा अशी लावून घेतो, मगासपासून हे मी असंच उघडच ठेवलेलं. तर काय 15:04 म्हणजे 3:04 झालेत आणि आम्ही जस्ट अजून इमेजी केलं आहे, अजून याच्या बाहेर नाही गेलो. सो रत्नागिरीला कधी पोचणार आहे माहीत नाही. मला वाटते पोचता सकाळचे 10 होणारच आहेत वाटे लागले. आणि हा रस्ता बघा यार, या रस्त्यात काय स्पीड बघणार आहे आणि कसं जाणार आहे आम्ही. 30 किलोमीटर रस्ता हा असाच खराब आहे पालीपर्यंत. बाईक बंद झाली आत्ता. हा गाईज, मी आत्ता ह्या रस्त्याला आहे, पण लिटरली आमच्या पाठी पण कोणी नाही, पुढे पण कोणी नाही. जर तुम्ही रात्रीचे इथून ट्रॅव्हल करत असाल तर मी कम्प्लिटली तुम्हाला क्लिअरली सांगेल की रात्रीचं अजिबात ट्रॅव्हल करू नका इथे, अजिबात ट्रॅव्हल करू नका. पाली देवस्थानाजवळ पोहोचलोय, इथून लेफ्ट घेतलं की पाली आणि सरळ गेल्यानंतर डायरेक्ट आपण निघतो नागोठण्याच्या रस्त्याला. सो आपण यावेळेस पालीचा गणपती नाही करत आहे, सरळ आपण निघूया नागोठण्याच्या रस्त्याला आणि पटपटपट जाऊया. कारण 4 वाजले, आम्हाला 1 तास लागला 30 किलोमीटर कव्हर करायला, कारण रस्ता एवढा खराब होता. तसं मग मी तुम्हाला बोललो होतो, रिस्क आहे तो इश्क आहे. तर ही रिस्क घेऊन आम्ही फसलो आहे. जर आम्ही अलिबागच्या रस्त्याने गेलो असतो तर आम्ही केव्हाच खूप पुढे पोहोचलो असतो, बट ठीक आहे, आता ही रिस्क आम्ही घेतली आहे. त्यामुळे यावरून आज आपण काय शिकलो, तर इथून पुढे जर तुम्ही कोणी आपले व्हिडिओ बघून इकडे ट्रॅव्हल करत असाल तर या रस्त्याने यायचं नाही. कारण ही रिस्क आम्ही घेतली आणि आमच्या रिस्कवरती तुम्हाला सांगतो की या रस्त्याने येऊ नका. गाईज, मी GoPro Hero 7 यूज करतो आणि मी गॅरंटी देऊ सांगतो की तुम्हाला पुढचं काहीच क्लिअर दिसत नसेल. धूळ बघा किती तोंडात जाऊन खोकला. तर सकाळचे आता 5 वाजलेत आणि आम्ही रात्री 12:30 वाजल्यापासून कंटिन्यू बाईक चालवतो आहे.
12 ते सकाळच्या 5 पर्यंत, तर आमचं फक्त आणि फक्त 127 किलोमीटर चालवून झालंय. तर आता लोणेरेला थांबलोय आम्ही, ब्रेक घेतलाय, कारण आत्ता एवढा लांब, आत्ता जसं आम्ही आलो ना थोडा पण आम्हाला रोड चांगला नाही भेटला. आत्ता एक थोडासा पॅच चांगला भेटला आम्हाला, तिथून पट पट कव्हर करत आलो. तर अक्षरशः रस्ता एवढा खराब आहे काय सांगतो तुम्हाला, कारण एकतर थोडा पण बॉडीला आराम नाही भेटला, त्यानंतर रस्ता एवढा खराब होता. ते सगळं सहन करत आलं आणि हेल्मेटची काच उघडली की धूळ आणि काच मिटली की फॉग, एवढं सगळं दमत आहे. मला वाटलं मला झोप आली. आता चापेल्याकडे ते थांबलं. सो आपला जो मेन प्लॅन होता मुंबईत रत्नागिरीचा, त्यामध्ये थोडंसं आम्ही चेंज करतोय, कारण बॉडीला आणि माइंडला रेस्ट मिळणं पण तेवढंच गरजेचं आहे. चालतो, त्यामुळे उगाच स्ट्रेस देऊन काही अर्थ नाही आहे, त्यामुळे थोडासा आम्ही प्लॅनमध्ये चेंज करतो. तो चेंज काय असेल तो पुढे आम्ही जिथे स्टॉप घेणार आहे ना, म्हणजे जिथे थांबणार आहे आपण तिथे सांगू. हां, थोडी एनर्जी राहिली पाहिजे बाबा, खरंच राहिली पाहिजे, फिरायचं उद्या. आणि हे मुंबई गोवा हायवे, रस्त्याचं काम चालू आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, हे कधी न संपणारं प्रोजेक्ट आहे. मी लहान असल्यापासून बघतो आहे की या रस्त्याचं काम चालू आहे, असेल अजून काम चालू व्हायचं, अजून असं वाटतं मला की चंद्र जमिनीवर आला आणि मी चंद्रावरती बाईक चालवतो आहे. काय बोलतो का, खड्डे आहेत लिटरली, असं वाटतं मी चंद्रावर आहे, चंद्रावर बाईक चालवतोय. गोवा राईड केली टायर चेंज केलंच पाहिजे. पण गोवा राईड, गोव्याला जर जायचं असेल तर आपल्या सातारचा रोड बेस्ट आहे, माहिती आहे काय, पुणे बंगलोर एक्सप्रेस वे जर गोव्याला जायचं असेल तर. हा पण गोव्याला जातो, पण ह्याच्यावर ना कोण गोव्याला जात नाही. तर इथून आपल्याला अजून 14 किलोमीटर जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचण्यासाठी. बघता 8:15 झाले आणि अजून आपण बाईकवरतीच आहे, फिरायचा काही पत्ता नाही. पहिल्यांदा सगळं सामान ठेवून वगैरे देऊन 1-2 तास तरी ॲटलिस्ट आपल्याला आराम करायला पाहिजे, जेणेकरून मग दिवसभर फिरायला आपल्याला एनर्जी येईल, नाही तर दिवसभर मग ती मजा नाही येत. मग जर झोप वगैरे झाली नसेल तर हे राहण्याची सोय होती काय तिथे? तिथं पण आहे एसी, नॉन एसी. किती बोलतात तिथे? 600 पासून स्टार्ट आहेत, पण 600 मध्ये एकदम लो क्वालिटी आहे. हा, आणि मग ते बोलले की एकांना बोलला आम्ही दोघे कपल आहेत का, म्हणलं कपल सारखे मित्र बोललो. ते म्हणले की हाय, तिथे भरपूर रूम आहेत, 800 पर्यंत तुम्हाला राहायचं आहे का? म्हणलं 800 पर्यंत तुमचं दोघांचं काम होऊन जाईल. आम्ही आता 3-4 ठिकाणी आम्ही रूमची इन्क्वायरी केली, बट त्या 3-4 ठिकाणी एकच मनासारखं भेटलं. पैसे जास्त आहेत बट मनासारखं भेटलं, त्यामुळे आता आम्ही परत तिकडे चाललो आहे. कळलं का, जिथे सॅटिस्फॅक्शन मिळतं तिथे जायचं. हा ना, आणि मेन गोष्ट त्या ताई, मावशी, मम्मी त्या बोलल्या भारी रे, ते आवडलं मला इतरांपेक्षा. तर गाइस, फायनली राईड करून आलो, थकलो, फ्रेश झालो आणि आता पढायची वेळ आहे आम्हाला. खरं तर पढायचं पण नाही. हा जो व्हिडिओ आहे तो मला एडिट करायचा, कारण लवकरात लवकर मी व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करतोय तुमच्या रिक्वेस्टनुसार. सो मी आलोय कुठे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सो हा प्रश्न मी तुमच्यावरती सोडतोय, तुम्ही इमॅजिन करा, गेस करा मी कुठे आलोय. खाली जो कमेंट बॉक्स आहे ते तुम्ही कमेंट करा आणि सांगा मी कुठे आलोय. जस्ट इमॅजिन करा गाइस, इमॅजिन करायला काय लागतं, वेळ लागत नाही. काय लागत नाही, इमॅजिन करा किंवा गेस करा मी कुठे आलो आणि खाली मला सांगा. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणाचं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करत राहा तुमचे थॉट्स, तुमचे विचार, व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं. आणि काय नाही, इन्व्हेस्टमेंट करत राहा, बेस्ट आहे. ओके गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.